तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चण्याच्या डाळीचा ठेचा पूर्ण गावठी स्टाईलमध्ये। चण्याची डाळ रात्रीच फ्रीजर टाकली होती। हा ठेचा माझ्या सासूबाई वाटतात ऍक्च्युली, तर सगळ्यात आधी त्या लसूण वाटून घेणार आहेत। नंतर भिजत टाकलेली डाळ वाटत आहे। गावठी ठेचा आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल। ओबडधोबड वाटून झालं की त्याच्यात टाकलाय कांदा बारीक चिरलेला, मीठ आणि मिरची। तुम्ही बघत आहे ना चण्याच्या डाळीचा ठेसा। गावी काय करतात, शेताला जातात ना लोक, तर काय करतात दाण्याची भाकर वाळ सुकीवाली आणि हा ठेसा आणि पातळ डाळ म्हणतात गावी पातळ डाळ, हे घेऊन जातात खातात। खूपच छान लागतं। ह्याला हलक्या हाताने वाटायचं, जास्त बारीक नाही करायचं, असं मोठं मोठंच व्हावे। हे आपला आता ठेसा चण्याच्या डाळीचा रेडी आहे। तर आपल्याला आपण तडका पण देऊ शकतो राई आणि कडीपत्त्याचं, थोडं तेल टाकून अर्धा चमच तेलामध्ये, नाहीतर तुम्ही अशीही खाऊ शकता, पण खूपच छान लागते। तुमच्याकडे हे पाटवट नसेल तर तुम्ही उकडामध्ये पण करू शकता, नसेल तर गॅसचा कट्टा साफ करायचा, किचनचा आपला किचनचा कट्टा साफ करून त्याच्यावर असा दगड असेल तर त्याच्याने हलक्या हाताने वाटा, खूपच छान आणि टेस्टी असते। आपल्याला भाजीची गरजच नाही, तसे हे खायला खूप छान लागते। बघा तुम्ही ट्राय करा, किती छान झालंय आणि खायला टेस्टी लागतंय। आपल्याला वाटतंय हे कच्च्या डाळीचं कसं, मी हे डाळ भिजत टाकली होती रात्रीच, मी भिजत टाकली रात्री दहा अकरा वाजता भिजत टाकली। आता मी स्वच्छ पाण्याने धुऊन आहे ना, ह्याला 9 वाजता मी ठेसा करून घेतला। ह्याचा ठेसा खूप फेमस आहे गावी। तर गावी कसं गरीब लोक असतात ना, तर त्या लोकांकडे काय नसलं तर ते लोक अशी दाण्याचं हे चण्याच्या डाळीचा ठेसा वगैरे दाण्याची भाकर वगैरे खातात, पण खूप छान लागतं। तुम्ही ट्राय करा, गावचा टेस्ट तुम्हाला घरी बसूनच भेटेल आपल्या मुंबई शहरमध्ये। तेल टाकलंय, कढीपत्ता टाकलंय, थोडीशी राई टाकणार आहे आणि फोडणी दिलेली आहे ना। किती छान दिसते हे, जेवढी छान दिसते ना खायला पण खूप टेस्टी आहे। जर तुम्हाला छान दिसत पण नसेल ना तर तुम्ही एक बार ट्राय करा, मग खायला खूप टेस्टी आहे। गावी ना कन्नड्याचे लोक असतात, त्यांच्या गावी कसं मुलांचे मुलींचे लग्न राहिलं ना तर त्यांच्यामध्ये हे असते चटणी, आंबड्याची डाळ असते, पातळ डाळ, बोंदी, चपाती असं असते, तर त्यांचा खूप मोठा मान मानतात गावी हे चटणीला। आणि शेंगाची चटणी असते गावी लग्नामध्ये, त्यांच्या लग्नाची हे जवारीची भाकर, बाजरीची भाकर आणि चण्याच्या डाळीचा ठेसा, अजून सांबर, भात, बोंदी, चपाती, शेंगाची चटणी, आंबड्याची डाळ असते त्यांची। तर त्याचंच मी आज बनवलेलं आहे, तुम्ही ट्राय करा, जरूर नक्की आवडेल तुम्हाला। तर तुम्हाला ही ठेचा रेसिपी खूपच आवडेल, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।